Hello everyone. So in this lecture video we are start with our new topic, that is trunk equalizer. Okay, so what is this trunk equalizer? Trunk equalizer means what? These are the drugs or agent which are used for the psychiatric condition. The psychiatric condition ahe manje mental disorders asel kiwa mood disturbance asel motor activity a disturbance asel ओके इमोशनल डिस्टर्बन्स असतील तर अशा सायकॅट्रिक डिसऑर्डरच्या अगेन्स्ट जे ड्रग यूज केले जातात त्यातलाच एक प्रकार आहे तो म्हणजे ट्रंक इक्विलायझर. ओके, सो दिस ट्रंक इक्विलायझर आज बेसिकली यूज फॉर द सायकॅट्रिक डिसऑर्डर. ओके, सो दिस ड्रग्स आर बेसिकली ॲक्ट ऑन अवर सेंट्रल नर्वस सिस्टीम, पर्टिक्युलरली ऑन ब्रेन. फॉर एक्झाम्पल मेसोलिम्बिक पार्ट विच इज द सायकॅट्रिक ट्रॅक, देन निग्रोस्ट्रायल मीन्स न्यूरोलॉजिकल ट्रॅक, देन मेसोकॉर्टिकल रिजन दिस इज अगेन सायकॅट्रिक ट्रॅक, देन ट्युबिरो इनफंडिब्युलर दिस इज एंडोक्राईन ट्रॅक. ओके, बिकॉज दिस सायकॅट्रिक कंडिशन आर ऑकर ड्यू टू ऑल्सो ऑकर ड्यू टू एंडोक्राईन डिस्टर्बन्स. जे काय आपली एंडोक्राईन सिस्टीम आहे हार्मोनची, त्याच्या डिस्टर्बन्समुळंसुद्धा केमिकल इम्बॅलन्समुळंसुद्धा एक सायकॅट्रिक कंडिशन डेव्हलप होते. सो त्याच्या अगेन्स्टसुद्धा असे ड्रग ॲक्ट करू शकतात. सो लेट स्टार्ट विथ अवर टॉपिक, दॅट इज ट्रंक इक्विलायझर. ओके, बिफोर दिस ट्रंक इक्विलायझर इज ऑल्सो कॉल्ड ॲज अँटीसायकॉटिक्स बिकॉज दीज आर ॲक्ट अगेन्स्ट सायकॅट्रिक कंडिशन, और दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज न्युरोलेप्टिक्स बिकॉज इट सायकॅट्रिक्स इज नथिंग बट द न्यूरॉन डिसऑर्डर्स रिलेटेड टू न्यूरॉन डिसऑर्डर्स, सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज न्यूरोलेप्टिक्स. ओके, सो ट्रंक इक्विलायझर ऑल्सो कॉल्ड एज अँटीसायकॉटिक्स और ऑल्सो कॉल्ड एज न्यूरोलेप्टिक्स. देन वॉट इज मीन बाय साइकोसिस? साइकोसिस मीन्स मेंटल कंडिशन कॅरेक्टराइज बाय डिस्टर्बन्स इन मेंटल फंक्शन. साइकोसिस म्हणजे काय? तर तुमची एक मेंटल मानसिक अशी अवस्था की ज्याच्यामध्ये काय होतं, तुमच्या मेंटल फंक्शनमध्ये काय होतो, डिस्टर्बन्स येतो, त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, सायकोसिस म्हटलं जातं. अँड देन दिस सायकोसिस मे बी दिस सायकोसिसचे एक आहेत वेगवेगळे टाईप्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या ऑर्गनच्या किंवा वेगवेगळ्या सिस्टीमच्या डिस्टर्बन्समुळं किंवा वेगवेगळ्या फॅक्टर म्हणूया आपण त्याला, वेगवेगळ्या फॅक्टरच्या डिस्टर्बन्समुळं काय होतं, ती कंडिशन निर्माण होते. सो सायकोसिस मे बी ऑर्गॅनिक सायकोसिस और फंक्शनल सायकोसिस और हॅलोसिनेशन और एन्झायटी. ओके, सो ऑर्गॅनिक सायकोसिस मीन्स वॉट? दिस इज रिलेटेड टू मेमरी डिस्टर्बन्स. ओके, ऑर्गॅनिक सायकोसिस म्हणजे काय? सायकॅट्रिक कंडिशन रिलेटेड टू मेमरी डिस्टर्बन्स. मेमरी डिस्टर्बन्समुळे जी कंडिशन निर्माण होते, सायकॅट्रिक कंडिशन निर्माण होते, तिला काय म्हटलं जातं, ऑर्गॅनिक सायकोसिस. आणि ही ऑर्गॅनिक सायकोसिस का डेव्हलप होते? इट डेव्हलप ड्यू टू एंडोक्राईन अबनॉर्मॅलिटीज, म्हणजे आपली जी एंडोक्राईन सिस्टीम आहे जी हार्मोन सिक्रीट करते, त्या हार्मोनच्या अबनॉर्मॅलिटीमुळं काय होऊ शकते, ही सायकॅट्रिक कंडिशन डेव्हलप होऊ शकते, तिला काय म्हटलं जातं, ऑर्गॅनिक सायकोसिस. किंवा हेड इंजुरी, हेड डोक्याला कधी काही काळी मार लागला असेल किंवा काही इजा झाली असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा काय होतं, सायकॅट्रिक कंडिशन निर्माण होते, त्याला काय म्हटलं जातं, ऑर्गॅनिक सायकोसिस. देन अनदर वन इज अ फंक्शनल सायकोसिस. फंक्शनल सायकोसिस अगेन आर ऑफ टू टाईप. फंक्शनल सायकोसिससुद्धा दोन प्रकारचे आहे. कोणती? पहिलं मॅनिक, और दिस डिसऑर्डर इज कॉल्ड ॲज मॅनिया. इन दिस मॅनिया देर इज डिस्टर्बन्स ऑफ मूड. त्याच्यामध्ये काय आहे, मूडचा डिस्टर्बन्स होतो. म्हणजे आत्ता ह्या कंडिशनला जर ती मॅनियापासून सफर झालेला पर्सन आहे, तो जर या कंडिशनला चांगला असेल, व्यवस्थित असेल, तर काही क्षणात तो कसा वागेल, काय वागेल, काय करेल, काही म्हणू शकत नाही. जसं की आपण म्हणतो, कधी घोड्यावर कधी गाढवावर, सेम ते कंडिशन असते मॅनिक कंडिशन मॅनियामध्ये. ओके, की आत्ता जर चांगला असेल तर पुढच्या 10 सेकंदामध्ये माणूस तो कसा असेल हे आपण सांगू शकत नाही. त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, डिस्टर्बन्स ऑफ मूड मॅनिक और मॅनिया. देन सिझोफ्रेनिया. सिझोफ्रेनियामध्ये व्हेरियस गोष्टींचा डिस्टर्बन्स होऊ शकतो, थॉट, इमोशन्स, मोटार बिहेवियर. ओके, म्हणजे काय, थॉटचा डिस्टर्बन्स होतो सिझोफ्रेनिया. म्हणजे काय? म्हणजे तो काहीतरी वेगळेच विचार करत असतो तो माणूस. म्हणजे त्याला असं वाटत असतं स्वतःला की आता एक काही क्षणानंतर मला काहीतरी होणार आहे, मी मरणार वगैरे आहे असं. देन इमोशन्स रिलेटेड जे आहेत ते त्याला काही कळत नाही. म्हणजे कोणते, आता आपण एखाद्या सिरियस कंडिशनमध्ये उभे असू, तर हा सिझोफ्रेनिया झालेला माणूस त्याची इमोशन डिस्टर्ब झाला असेल तर तो सिरियस कंडिशनमध्ये हसायला सुरुवात करेल. मोटार बिहेवियर म्हणजे काय? तर आपल्या ज्या मोटार ॲक्टिव्हिटी आहेत, म्हणजे समजा आपल्याला मोटार ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, ॲनाटॉमीमध्ये सपोज आपल्याला जर बोटाला सुई टोचली तर आपण काय करतो, हात पटकन मागे घेतो. पण या सिझोफ्रेनिया डिसऑर्डरमध्ये काय होतं, मोटार ॲक्टिव्हिटीमध्ये
त्याला काही टोचलेलं असेल, मार लागला असेल, याचं त्याला काही जाणीव होत नाही, म्हणजेच त्याचं काय होतं, मोटार बिहेवियर डिस्टर्ब होतं. देन नेक्स्ट टाईप्स ऑफ फंक्शनल सायकोसिस इज हॅलोसिनेशन. हॅलोसिनेशन म्हणजे काय, थोडक्यात मराठीत सांगायचं झालं तर आभासी, म्हणजे कळत नाही नक्की काय आहे. त्याच्यापूर ज्याला हॅलोसिनेशन डिसीज झाला असेल तर काय वाटतं, जर काटी असेल तर त्याला वाटणार तो साप आहे आणि तो घाबरणार आणि तसा रिॲक्ट होणार, आणि साप असेल तर त्याला वाटणार ती काठी आहे आणि तो पकडायला जाऊ शकतो. ओके, तर त्याला म्हटलं जातं हॅलोसिनेशन. देन अँझायटी. अँझायटी म्हणजे काय, फिअर, एखाद्या गोष्टीबद्दल नाहक मनात भीती उत्पन्न होणं, त्याला म्हटलं जातं अँझायटी. सो दीज आर सम टाईप्स ऑफ सायकोसिस. ओके, सायकोसिस या पद्धतीची असते आणि असे वेगवेगळे प्रकार आहेत सायकोसिसचे. ओके, देन व्हॉट इज मीन बाय सायकोट्रॉपिक ड्रग. सायकोट्रॉपिक ड्रग मीन्स व्हॉट, द ड्रग विच आर यूज टू ट्रीट सायकोसिस. सायकोसिस कंडिशन ट्रीट करण्यासाठी जे ड्रग यूज केले जातात, सायकोसिस मीन्स व्हॉट, सायकॅट्रिक डिसऑर्डर, त्या ड्रगना काय म्हटलं जातं, सायकोट्रॉपिक ड्रग. द ड्रग विच आर यूज टू ट्रीट सायकोसिस और सायकॅट्रिक डिसऑर्डर आर कॉल्ड ॲज सायकोट्रॉपिक ड्रग्स. ओके, अँड दिस सायकोट्रॉपिक ड्रग्स आर क्लासिफाईड ॲज फर्स्ट अँटीसायकॉटिक्स और न्यूरोलेप्टिक्स और मेजर ट्रांक इक्विलायझर. ओके, अँटीसायकॉटिक किंवा न्युरोलेप्टिक, त्यालाच काय म्हटलं जातं, मेजर ट्रांक इक्विलायझर. देन सेकंड टाईप आहे सायकोट्रॉपिक ड्रग्सचा, तो म्हणजे अँटी डिप्रेसंट और थायमोलेप्टिक्स. अँड थर्ड टाईप इज अँटी अँझायटी, एन्झिओलायटिक और मायनर ट्रांक इक्विलायझर. मग ट्रांक इक्विलायझर जी टर्म आहे ती या सगळ्या अंडर येते, डिप्रेशन, थायमोलेप्टिक, अँझायटी, म्हणजे न्युरालेप्टिक किंवा अँटीसायकोटिक आहेत ते मेजर ट्रांक इक्विलायझर आहे, म्हणजे महत्त्वाचे किंवा मेजर असे ट्रांक इक्विलायझर. आणि अँझायटी आणि एन्झिओलायटिक रिलेटेड आहेत ते मायनर ट्रांक इक्विलायझर आहेत, आणि अँटी डिप्रेसंट आणि थायमोलेप्टिक. ओके, सो व्हॉट इज मीन बाय सायकोट्रॉपिक ड्रग, द ड्रग विच आर यूज टू ट्रीट सायकोसिस दॅट इज सायकॅट्रिक डिसऑर्डर आर कॉल्ड ॲज सायकोट्रॉपिक ड्रग्स. देन डिफाईन अँड क्लासिफाईड अँटीसायकॉटिक विथ एक्झाम्पल. देन व्हॉट इज मीन बाय अँटीसायकॉटिक. आता आपण बघितलं की ते सायकोट्रॉपिक ड्रग म्हणजे काय, द ड्रग विच आर यूज इन ट्रीटमेंट ऑफ सायकोसिस और सायकॅट्रिक डिसऑर्डर आर कॉल्ड ॲज सायकोट्रॉपिक ड्रग. देन दिस सायकोट्रॉपिक ड्रग आर क्लासिफाईड ॲज अँटीसायकॉटिक, अँटी डिप्रेशन, अँटी अँझायटी. देन व्हॉट इज मीन बाय अँटीसायकॉटिक ड्रग. ओके, दिस अँटीसायकॉटिक्स आर ऑल्सो नोन ॲज न्युरोलेप्टिक्स और मेजर ट्रांक इक्विलायझर. अँटीसायकॉटिकलाच दुसरं काय म्हटलं जातं, न्युरोलेप्टिक किंवा मेजर ट्रांक इक्विलायझर. अँड आर द क्लास ऑफ मेडिकेशन प्रायमरी यूज टू मॅनेज सायकोसिस. हे काय आहेत, अँटीसायकॉटिक मेडिकेशन आहेत की जे प्रायमरी प्राथमिकरित्या कुठं यूज केलं जातं, सायकोसिस कंडिशनला. कोणत्या कोणत्या, डेल्युशन. ओके, डेल्युशन म्हणजे काय, हॅलोसिनेशनच्या अपोजिट, डेल्युशन. देन हॅलोसिनेशनमध्ये, देन पॅरानोयामध्ये, देन डिसऑर्डर्स ऑफ थॉट, प्रिन्सिपली डिसऑर्डर्ड ऑफ थॉट्स म्हणजे काय, सिझोफ्रेनिया, आणि बायपोलार डिसऑर्डर. ओके, बायपोलार डिसऑर्डर दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज मॅनिया. मॅनिया इज बायपोलर डिसऑर्डर, म्हणजे दोन पर्सनॅलिटी असलेला पर्सन, म्हणजे एका क्षणी एक वागतोय तर दुसऱ्या क्षणी दुसरा वागेल. सो अशा अँटी सायकोसिस डिसऑर्डरमध्ये जे ड्रग यूज केले जातात त्याला काय म्हटलं जातं, अँटीसायकॉटिक म्हटलं जातं. सो व्हॉट इज डिफाईन, एक्झाममध्ये कंपल्सरी प्रश्न विचारला जातो, डिफाईन अँड क्लासिफाय अँटीसायकॉटिक काय आहे. अँटीसायकोटिक्स आर अल्सो नोन ॲज न्युरालेप्टिक्स और मेजर ट्रांक इक्विलायझर आर क्लास ऑफ मेडिकेशन प्रायमरी यूज टू मॅनेज सायकोसिस इन्क्लुडिंग डिल्युजन, हॅलोसिनेशन, पॅरानोइया, डिसऑर्डर्स ऑफ थॉट, प्रिन्सिपली इन सिझोफ्रेनिया और बायपोलर डिसऑर्डर. म्हणजे जे ड्रग प्रायमरी प्राथमिकरित्या कुठल्या सायकोसिसच्या मॅनेजमेंटमध्ये, म्हणजे सायकोसिसमधले कुठले कुठले, तर डेल्युशन, हॅलोसिनेशन, पॅरानोइया, डिसऑर्डर्स ऑफ थॉट, प्रिन्सिपली इन सिझोफ्रेनिया और बायपोलर डिसऑर्डर, दॅट ड्रग्स आर कॉल्ड ॲज अँटीसायकॉटिक एजंट. देन क्लासिफिकेशन ऑफ अँटीसायकॉटिक. सो दिस अँटीसायकॉटिक्स आर बेसिकली क्लासिफाईड इन टू थ्री क्लासेस. इन दॅट फर्स्ट फिनोथायझिन, सेकंड ब्युटायरोफिनोन्स, अँड थर्ड वन इज अ अदर्स. ओके, सो क्लासिफिकेशन अँटीसायकॉटिक्स, फर्स्ट फिनोथायझिन, इन दॅट एक्झाम्पल क्लोरोप्रोमॅझिन, प्रोक्लोरपेरॅझिन आणि ट्रायफ्लुपेरॅझिन. ओके, सो इन फिनोथायझिन क्लास देर आर थ्री ड्रग्स, क्लोरप्रोमॅझिन, प्रोक्लोरपेरॅझाइन अँड ट्रायफ्लुपेरॅझाइन. ओके, देन सेकंड क्लास इज ब्युटायरोफिनोन, इन दॅट हॅलोपेरिडोल, ड्रोपेरिडोल अँड ट्रायफ्लुपेरिडोल. ब्युटायरोफिनोन, हॅलोपेरिडोल, ड्रोपेरिड्रोल, ट्रायफ्लुपेरिडोल. देन अदर
थायोजेंथिन, ऑक्सीपेरिटिन, थायोथिक्सेन, लोग्जापाइन एंड क्लोजापाइन। अदर ड्रग्स कोणते आहेत? थायोजेंथिन, ऑक्सीपेरिडिन, थायोथिक्सेन, लोग्जापाइन एंड क्लोजापाइन। सो दिस इज रिगार्डिंग द क्लासिफिकेशन ऑफ एंटीसाइकोटिक ड्रग। डिफाइन एंड क्लासिफाई एंटीसाइकोटिक ड्रग विथ एग्जाम्पल। व्हाट इज मीन बाय एंटीसाइकोटिक ड्रग्स? एंटीसाइकोटिक्स आर ऑल्सो नोन एज न्यूरोलेप्टिक्स और मेजर ट्रंक इक्विलाइजर्स आर क्लास ऑफ मेडिकेशन प्राइमरी यूज टू मैनेज साइकोसिस इंक्लूडिंग डेल्यूजन, हेलुसिनेशन, पैरानोइया और डिसऑर्डर्स ऑफ थॉट, प्रिंसिपली इन सिजोफ्रेनिया एंड बायपोलर डिसऑर्डर्स। Then classification of antipsychotics, these are classified into three basic class: phenothiazine, butyrophenones and others. Okay, then next is the neuroleptics. Neuroleptics means what? This is again also known as antipsychotics or tranquilizer. Okay, are the class of medication primarily used to manage psychosis including delusion, hallucination, paranoia disorders, principally in schizophrenia and bipolar disorder. जी डेफिनेशन antipsychotics आहे तीच neuroleptic ला आहे, फक्त trunk equalizer ची डेफिनेशन जी आहे ती वेगळी आहे. सो मे बी ते तुम्हाला काय विचारू शकतात, define antipsychotics and classify them, or only they ask define neuroleptics. जी antipsychotics डेफिनेशन आहे तीच neuroleptics ची आहे, बिकॉज antipsychotics आर also called as neuroleptic. सो neuroleptic इज also known as antipsychotics or major trunk equalizer. सो दोघांचे डेफिनेशन सेमच आहे, फक्त तुम्हाला लिहिताना व्यवस्थित लिहायचं आहे. सो न्यूरोलेप्टिक्स आर ऑल्सो नोन ॲज अँटीसायकोटिक्स ऑर मेजर ट्रंक इक्विलायझर आर क्लास ऑफ मेडिकेशन प्रायमरी यूज टू मॅनेज सायकोसिस इन्क्लुडिंग डेल्युजन्स, हॅलुसिनेशन, पॅरानोइया ऑर डिसऑर्डर्स ऑफ थॉट, प्रिन्सिपली इन सिझोफ्रेनिया अँड बायपोलर डिसऑर्डर्स. ओके, देन व्हॉट इज मीन बाय न्यूरोलेप्टिक्स? ॲक्च्युली दिस न्यूरोलेप्टिक्स इज ग्रीक वर्ड. न्यूरो मीन्स नर्व, न्यूरो मीन्स नर्व ऑर न्यूरॉन, अँड लेप्टिक मीन्स सीजिंग. लेप्टिक मीन्स व्हॉट? सीजिंग. ओके, सो न्यूरोलेप्टिक्स, न्यूरो मीन्स नर्व अँड लेप्टिक मीन्स सीजिंग. देन सो हा सुद्धा क्वेश्चन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, डिफाईन न्यूरोलेप्टिक्स. देन नेक्स्ट, डिफाईन ट्रंक इक्विलायझर. दिस इज अगेन इम्पॉर्टंट क्वेश्चन. डिफाईन अँड क्लासिफाय ट्रंक इक्विलायझर. येस, ट्रंक इक्विलायझर्स आर CNS डिप्रेसंट, ठीक आहे, सेंट्रल नर्वस डिप्रेस करणारे ड्रग आहेत, विच ब्रिंग अबाउट कामिंग इफेक्ट अँड इंड्यूस माइल्ड सिडेटिव इफेक्ट. कामिंग म्हणजे काय? की जे त्या पर्सनला शांत ठेवतात, स्थिर ठेवतात, अँड इंड्यूस माइल्ड सिडेटिव. सिडेशन म्हणजे काय? सिडेशन मीन्स ड्रग. सिडेटिव मीन्स वॉट? ड्रग विच प्रोड्यूस स्लीप ऑर इंड्यूस स्लीप. आणि त्याच्यामुळं तो काय होतो? शांत होऊन काय होतो तो? सिडेटिव इफेक्ट म्हणजे स्लीप प्रोड्यूस करतात ते. ओके, सो ट्रंक इक्विलायझर काय आहेत? CNS डिप्रेसंट आहेत, जे काय करतात, कोणता इफेक्ट देतात? कामिंग, म्हणजे त्या पर्सनला शांत करतात. कारण ट्रंक इक्विलायझर हे सायकॅट्रिक डिसऑर्डरमध्ये, मेंटल डिसऑर्डर्समध्ये वापरतात, आणि मेंटल डिसऑर्डर जमीन झालेला पर्सन हा काही करू शकतो. सो त्याला शांत करण्यासाठी, कामिंग शांत करण्यासाठी आणि सिडेटिव इफेक्ट प्रोड्यूस करण्यासाठी ट्रंक इक्विलायझर वापरलं जातं. सो दीज आर द एजंट ऑर ड्रग विच रिड्यूस अँझायटी. हे काय काय करतात? तुमची अँझायटी रिड्यूस करतात, म्हणजे भीती घालवतात. इंड्यूस मेंटल रिपोज, तुमची जी मेंटल कंडिशन आहे ती स्थिर स्तरावर करतात किंवा पुनर्च त्याच जागी आणतात. अँड सप्रेस ॲजिटेशन, ॲजिटेशन विदाऊट सिग्निफिकंटली डिमिनिशिंग मेंटल अलॅक्रिटी. ओके, ते काय करतात? तुमचं ते सप्रेस ॲजिटेशन जे आहे, सारखं जे मेंटल कंडिशन तुमची एका जागेवर राहत नाही आहे, ती काय करतात? ते एका जागी आणतात विदाऊट प्रोड्युसिंग एनी साईड इफेक्ट. ते मे कॉज सम ड्रॉझीनेस, त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला ड्रॉझीनेस येऊ शकतो, म्हणजे धुंदी येऊ शकते, बट टॉलरन्स सून डेव्हलप टू दिस इफेक्ट. पण तर टॉलरन्स डेव्हलप होतो या ड्रगना, म्हणजे काही काळ हे ड्रग ॲक्टिव्ह राहतात, नंतर हे उपाय करायचे किंवा इफेक्ट दाखवायचं कमी करतात. सो ट्रंक इक्विलायझर आर CNS डिप्रेसंट विच ब्रिंग अबाउट कामिंग इफेक्ट अँड इंड्यूस्ड माइल्ड सिडेटिव इफेक्ट. दीज आर द एजंट ऑर ड्रग विच रिड्यूस अँझायटी, इंड्यूस मेंटल रिपोज अँड सप्रेस ॲजिटेशन विदाउट सिग्निफिकंटली डिमिनिशिंग मेंटल अलॅक्रिटी. ओके, दे मे कॉज सम ड्रॉझीनेस बट टॉलरन्स सून डेव्हलप टू दिस इफेक्ट. पण या ड्रगला टॉलरन्स येतो. प्लस ट्रंक इक्विलायझर, दिस इज अगेन लॅटिन वर्ड. ट्रंक इक्विलायझर मीन्स काम. लॅटिन भाषेमध्ये ट्रंक इक्विलायझरचं मीनिंग काय आहे? काम. म्हणजे काम म्हणजे शांत. ओके, सो डेफिनेशन ऑफ ट्रंक इक्विलायझर इज ऑल्सो इम्पॉर्टंट फ्रॉम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू.
The next classification of trunk equalizer. So this trunk equalizer are classified by two ways. Okay, one is the major trunk equalizer and minor trunk equalizer, and another is the according to chemical property. So first is a trunk equalizer classification. Trunk equalizer by first method, it is classified into two class: major trunk equalizer or antipsychotics, and second is the minor trunk equalizer. Okay, then this major trunk equalizer are also classified into subclass. First one is the phenothiazine, beta-hydroquinone, raloxifene alkaloids, and others. Okay, so this raloxifene major trunk equalizer are classified as phenothiazine. In that example are chlorpromazine, prochlorperazine, and trifluperazine. Then beta-hydroquinone are classified as haloperidol and trifluperidol. Then raloxifene alkaloid, it contain reserpine. Okay, raloxifene we already studied, I think you studied in cognosy. Okay, the same with the raloxifene serserpina. Okay, which contain one chemical constituent which called as reserpine. This reserpine act as a antipsychotic drug. Then other are thioxanthine and oxypartine. Okay, thioxanthine and oxypartine. Okay, then next is minor trunk equalizer. This minor trunk equalizer are classified as benzodiazepines, carbamate, and miscellaneous. The benzodiazepine example are diazepam, chlorodiazepoxide, lorazepam, and nitrazepam. Then carbamates are example meprobamate. Okay, then miscellaneous hydroxyne lithium carbonate. Okay, HLC. Hydroxyne lithium carbonates. Okay, so plus classification, trunk equalizer are basically classified into major trunk equalizer or antipsychotic, second minor trunk equalizer. Major trunk equalizer are also classified as phenothiazine, beta-hydroquinone, raloxifene alkaloids, and others. Then minor trunk equalizer are classified as benzodiazepines, carbamate, and miscellaneous. Okay, then second type of classification by chemical nature, these are classified as first phenothiazine derivative and related tricyclic compound. Okay, phenothiazine means what? Which contain phenanthrene, contain three benzene rings. So phenothiazines and related tricyclic compound, which are again classified as phenothiazine derivative and thioxanthine derivative. Then second class is beta-hydroquinone, third class is diazepines, then fourth one benzamides and salicylamides, then fifth one diphenylbutyl piperidine derivative, and sixth one is a miscellaneous. So first class, phenothiazine derivative and related tricyclic compounds. So phenothiazine derivative are classified as phenothiazine derivative, chlorpromazine, prochlorperazine, and trifluperazine. Then thioxanthine, chlorprothixane, and flupentixol. Okay, chlorprothixane and flupentixol. Then beta-hydroquinone example haloperidol and trifluperidol. Then dibenzodiazepines example clozapine. Then benzamides and salicylamides example sulpiride. Okay, then next class is a diphenylbutyl piperidine derivative example are pimozides, and next one miscellaneous are reserpine. Okay, so also this is classification is also important for the exam. Okay, then mechanism of action, this trunk equalizer or antipsychotic drug yanchi action ka hai, so the exact mechanism is not known. Okay, actually he kashe act hotat body madhe gelyanantar yacha mechanism ajun hi identify zalel nahi, but blocking the postsynaptic dopamine receptor in basal ganglia, hypothalamus, and limbic system, brainstem, and medulla. हे काय करतात? डोपामाइन रिलीज करणारे जे रिसेप्टर आहेत, काय असतं जेव्हा आपल्याला राग येतो किंवा एखादी मेंटल डिस्टर्बन्स होतं तेव्हा सगळ्यात जास्त सिक्रेट काय होतं तर डोपामाइन सिक्रेट होतं. पण ते सो पोस्टसिनॅप्टिकमधलं डोपामाइन ब्लॉक करतात हे ड्रग असं कन्सिडर केलं जातं. कुठले कुठले? बेसल गँग्लियामधले, आपले हायपोथॅलॅमसमधले, लिंबिक सिस्टीममधले किंवा ब्रेनस्टेम आणि मेडुलामधले. देन न्यूअर मेडिकेशन, म्हणजे आत्ता आत्ता जे डिस्कवर झालेले मेडिकेशन आहेत, एक्झॅक्ट अँटीसायकॉटिक प्रॉपर्टी, अँटीसायकॉटिक प्रॉपर्टी एक्झॅक्ट करतात. कशी? बाय ब्लॉकिंग
रिसेप्टार स्पेसिफिक टू डेप डोपामाइन कोणाकोणाचे डोपामाइनचे रिसेप्टार स्पेसिफिकली फक्त डोपामाइनचे और सर्टोनिनचे रिसेप्टार अँड अदर न्यूरो ट्रान्समीटर. ओके, सर्टोनिन डोपामाइन किंवा अदर न्यूरो ट्रान्समीटर आहेत त्यांचे रिसेप्टार ब्लॉक करून हे ड्रग काय होतात ॲक्ट होतात. देन इनिबिशन ऑफ डोपामाइन मेडिएटेड ट्रान्समिशन ऑफ न्यूरल इम्पल्सेस. ओके, नर्व इम्पल्सेस जे जातात डोपामाइन रिलेटेड, सो ते नर्व इम्पल्सेस हे ड्रग काय करतात इनिबिट करतात. सो दिस इज द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ अँटीसायकोटिक और ट्रँक इक्विलायझर ड्रग्स. ओके, देन फर्स्ट ड्रग फ्रॉम दिस ट्रँक इक्विलायझर इज क्लोरप्रोमॅझाइन. ओके, ॲज आय मेक स्टार मार्क्स ॲज वेल एज ॲस्टर स्टिक्स, सो दिस स्ट्रक्चर अँड आय यू पॅक नेम इट इज इम्पॉर्टंट फॉर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, सो क्लोरप्रोमॅझिन, दिस स्ट्रक्चर कंटेन थ्री बेन्झिन रिंग, मीन्स दिस फिनोथायाझिन रिंग. ओके, तीन रिंग आहेत म्हणजे ते फिनोथायाझिन आहे. ओके, फिनोथायाझिन का आहे? बिकॉज इट कंटेन थाया अँड अझो ग्रुप, बिकॉज इट कंटेन नायट्रोजन अँड सल्फर ॲट फिफ्थ अँड टेन्थ पोझिशन रिस्पेक्टिवली. सो इट इज ॲक्च्युली फिनॅन्थ्रिन, बट इट कंटेन नायट्रोजन अँड सल्फर, दॅट इज हायड्रोसायक्लिक कंपाऊंड, सो इट इज नेम ॲज अ फिनोथायाझिन. ओके, सल्फर अँड नायट्रोजन कंपाउंड, हेन्स इट्स कंटेन नेम ॲज अ फिनोथायाझिन. ओके, सो आय नंबर दॅट रिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ॲट टेन अँड फिफ्थ पोझिशन देर इज 10 पोझिशन नायट्रोजन अँड ॲट फिफ्थ पोझिशन देर इज सल्फर ग्रुप. ओके, सो बेसिक रिंग फॉर दिस इज द फिनोथायाझिन. याला आपली बेसिक रिंग कोणती आहे म्हणजे ते आपल्या या कंपाऊंडचं पॅरेंट नेम असणार आहे. सो आपली बेसिक रिंग कोणती आहे? फिनोथायाझिन आहे. आता आपल्या ह्या बेसिक रिंगला किंवा पॅरेंट रिंगला कोणतं सबस्टिट्यूशन आहे का? तर आहे. सेकंड पोझिशनला कोणतं सबस्टिट्यूशन आहे? क्लोरो, क्लोरीन अटॅच झालेलं आहे. सो ॲट सेकंड पोझिशन देअर इज क्लोरो ग्रुप प्रेझेंट. सो दिस अवर पॅरेंट नेम फॉर दिस कंपाऊंड इज 2-chlorophenothiazine. पॅरेंट नेम काय आपल्या कंपाऊंडचं? पॅरेंट रिंग कोणती आहे? बेसिक रिंग 2-chloro, बेसिक रिंग फिनोथायाझिन आहे पण तिला क्लोरो ग्रुप अटॅच झालेला आहे सेकंड पोझिशनला, म्हणून आपले पॅरेंट कंपाऊंडचं पॅरेंट नेम काय झालं? 2-chlorophenothiazine. ओके, आता ह्या फिनोथायाझिनला आणखी कोणती कोणती सबस्टिट्यूशन अटॅच झालेली आहेत? तर ॲट 10 पोझिशन, मीन्स ॲट नायट्रोजन of this ring there is one substitution, that is CH2CH2N CH3CH3. आता CH2CH2N किती कार्बन आयटम आहेत? तीन आहेत. ओके, तीन कार्बन आयटम म्हणजे आपली रिंग कोणती झाली? प्रोपेन. आणि N आहे म्हणजे अमायनो, म्हणजे अमायनो ग्रुप आहे. प्रोपिलला अमायनो ग्रुप अटॅच झाला आणि त्या अमायनोला पुढे दोन CH3CH3 म्हणजे डाय कोणते ग्रुप अटॅच झालेले आहेत? डाय मिथाईल अमायनो. ओके, सो इथे ग्रुप कोणते आहेत आपले? दोन मिथाईल ग्रुप म्हणजे डाय मिथाईल. ओके, म्हणजे आपली ही कोणती झाली? तिसऱ्या पोझिशनला, या प्रोपिलच्या प्रोपेन आपल्या प्रोपेन रिंगच्या तिसऱ्या पोझिशनला अमायनो आणि डाय मिथाईल म्हणजे डाय मिथाईल अमायनो ग्रुप अटॅच झालेला आहे. म्हणजे आपली ही रिंग कोणती आहे? 3-dimethyl amino propyl. आणि ही 3-dimethyl amino propyl ही कितव्या पोझिशनला आपल्या फिनोथायाझिनला अटॅच झालेली आहे? तर 10व्या पोझिशनला, म्हणजे 10-3-dimethyl propyl फिनोथायाझिन. आणि आपला पहिला क्लोरो ग्रुप आहेच, म्हणून आपल्या कंपाऊंडचं पूर्ण नाव काय झालं? 2-chloro-10-3-dimethyl amino propyl फिनोथायाझिन. ओके, बेसिक रिंग फिनोथायाझिन आहे, तिला सेकंड पोझिशनला क्लोरीन ग्रुप अटॅच झाला आहे म्हणून ती 2-chloro-phenothiazine. आणि तिला सबस्टिट्यूशन काय काय आहेत? तर वरती एक प्रोपेन रिंग आहे आणि त्या प्रोपेन रिंगच्या तिसऱ्या पोझिशनला अमायनो आणि डायमिथाईल ग्रुप आहे, म्हणजे डायमिथाईल अमायनो ग्रुप आहे, म्हणून ती रिंग आहे 3-dimethyl amino propyl. म्हणून आपल्या पूर्ण कंपाऊंडचं नाव झालं 2-chloro-10-3-dimethyl amino propyl फिनोथायाझिन. ओके, देन दिस मोस्ट एक्सटेन्सिव्हली स्टडी अँड यूज इन सायकोसिस. क्लोरप्रोमॅझिन हे का आहे? सगळ्यात जास्त अँटीसायकोटिकबद्दल स्टडी केलं गेलेलं आणि सायकोसिस कंडिशनमध्ये यूज केलं जाणारं ड्रग आहे. डिफर फ्रॉम अदर ड्रग्स मेनली इन पोटन्सी अँड प्रोफाईल ऑफ ॲक्शन. ज्यात बाकीचे ड्रग्ज आहेत आपले अँटीसायकोटिक म्हणून ॲक्ट होणारे, सो त्यांच्यापासून हा वेगळा आहे, डिफरंट आहे. कशामध्ये? एकतर पोटन्सी म्हणजे याची ॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त आहे आणि मेकॅनिझम ऑफ ॲक्शनसुद्धा याची वेगळी आहे. लेट्स सी द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ क्लोरप्रोमॅझिन. सो कलर इज व्हाईट और क्रीम कलर पावडर. कसं आहे? व्हाईट किंवा क्रीम कलर आहे आणि पावडर नेचर आहे त्याचं.
ओडर साइटली ओडर लाइक अमोनिया, कारण ह्याच्यात अमायनो ग्रुप प्रेझेंट आहे, सो त्याला अमोनिया लाईक ओडर असतो. अँड व्हेरी सोल्युबल इन वॉटर अँड फ्रीली सोल्युबल इन अल्कोहोल. ओके, वॉटरमध्ये कसा आहे, व्हेरी स्लाइटली सोल्युबल इन वॉटर, अँड अल्कोहोलमध्ये तो इझिली सोल्युबल आहे. सो फिजिकल प्रॉपर्टी काय काय आहेत क्लोरप्रोमेझिनच्या, फर्स्ट व्हाईट और क्रीम कलर पावडर, सेकंड स्लाइट ओडर लाइक अमोनिया लाइक, थर्ड व्हेरी सोल्युबल, व्हेरी स्लाइटली सोल्युबल इन वॉटर अँड फ्रीली सोल्युबल इन अल्कोहोल. देन केमिकल प्रॉपर्टी, रिएक्शन काय आहेत, वेन क्लोरोप्रोमेझिन रिएक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड इट प्रोड्यूस रेड कलर. सपोज जर क्लोरोप्रोमेझिनमध्ये आपण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड टाकलं तर काय होतं, रेड कलर प्रोड्यूस होतो. देन सेकंड काय आहे, इफ यू डिझॉल्व क्लोरोप्रोमेझिन अँड इन कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड, इफ वी रिॲक्ट क्लोरोप्रोमेझिन विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड, द ऑक्सिडेशन टेक प्लेस अँड क्लॉज अँड प्रोड्यूस रेड कलर विच ऑन स्टँडिंग बिकम येलो. काय होतं, समजा क्लोरप्रोमेझिन आणि कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिडची रिॲक्शन केली तर काय होतं, ऑक्सिडेशन होतं, आणि त्या ऑक्सिडेशनमुळं काय होतं, रेड कलर प्रोड्यूस होतो. आणि ते जर सोल्युशन खूप वेळ आपण स्टँडिंग तसंच ठेवलं तर त्या रेड कलरचा कोणता कलर होतो, येल्लो कलर होतो. देन थर्ड, वेन वी रिॲक्ट क्लोरप्रोमेझिन विथ सेरिक अमोनिया सल्फेट, जर क्लोरप्रोमेझिन आणि सेरिक अमोनियम सल्फेटची रिॲक्शन केली तर काय होतं, क्लोरप्रोमेझिनचं ऑक्सिडेशन होतं. सो केमिकल प्रॉपर्टी काय काय आहेत, फर्स्ट वेन क्लोरप्रोमेझिन इज क्लोरप्रोमेझिन इज रिॲक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड इट प्रोड्यूस रेड कलर. देन सेकंड, क्लोरप्रोमेझिन रिॲक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड, द ऑक्सिडेशन टेक प्लेस अँड प्रोड्यूस रेड कलर ऑन विच ऑन स्टँडिंग बिकम येलो. देन थर्ड, क्लोरप्रोमेझिन प्लस सेरिक अमोनिया सल्फेट ऑन कॉजेस ऑक्सिडेशन ऑफ क्लोरप्रोमेझिन. ओके, देन नेक्स्ट, स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन, दिस इज अगेन अफेक्टेड बाय लाईट, दिस क्लोरप्रोमेझिन इज अफेक्टेड बाय लाईट, इट गेट डी कलर वेन एक्सपोज टू लाईट, सो वी रिक्वायर्ड टू इट स्टोअर इन टाईट वेल क्लोज लाईट रेझिस्टंट कंटेनर. सो आपल्याला त्याला कसं ठेवायला लागतं, एक वेल क्लोज आणि लाईट रेझिस्टंट कंटेनरमध्ये आपल्याला त्याला ठेवावं लागतं. ओके, सो स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन काय, इट इज डी कलर आहे वेन एक्सपोज टू लाईट, हेन्स इट इज स्टोअर इन वेल क्लोज लाईट रेझिस्टंट कंटेनर्स. ओके, देन यूजेस, फर्स्ट इट इज यूज टू ट्रीट सिझोफ्रेनिया, ओके, मे बी इमोशन थॉट डिसऑर्डर और मोटार बिहेवियर डिसऑर्डर, और इन ट्रीटमेंट ऑफ मॅनिया अँड हायपोमॅनिया. ओके, मॅनिया म्हणजे ज्याच्यामध्ये मूड डिस्टर्बन्स होतो. देन ऑर्गॅनिक सायकोसिस, ऑर्गॅनिक सायकोसिस मीन्स वॉट, इट इज डिस्टर्बन्स इन्स मेमरी डिस्टर्बन्स, मेमरीमध्ये डिस्टर्बन्स होतो ड्यू टू एंडोक्राईन अबनॉर्मॅलिटी अँड हेड इंजुरी. ओके, देन कंट्रोल नॉशिया अँड ओमेटिंग. ओके, नॉशिया आणि ओमेटिंग कंट्रोल करण्यासाठी आपण क्लोरप्रोमेझिन वापरतो बिकॉज इट इनिबिट द ओमेटिंग सेंटर. ओके, देन प्रोड्यूस प्री अँड पोस्ट ऑपरेटिव्ह सिडेशन. ओके, ऑपरेशनच्या वेळेला सिडेशन प्रोड्यूस करण्यासाठी. देन वॅसोडायलेटर ब्रिंग रिडक्शन इन ब्लड प्रेशर, सो आपल्या ब्लड वेसल आहेत त्यांचं कन्स्ट्रिक्शन करण्यासाठी, सो वॅसो डायलेशन करण्यासाठी आणि ब्लड फ्लो सुरळीत करून ब्लड प्रेशर रिड्यूस करण्यासाठी आपण वापरू शकतो. देन रिड्यूस सलायवरी अँड गॅस्ट्रिक सिक्रिशन, क्लोरप्रोमेझिन काय करतं, आपलं सलायवा सिक्रिशन जे आहे आणि गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रिशन ते काय करतं, रिड्यूस करतं. सो ते रिड्यूस करण्यासाठी अँड लोकल ॲनॅस्थेटिक प्रॉपर्टी, लोकल ॲनॅस्थेशिस म्हणून आपण क्लोरप्रोमेझिन यूज करू शकतो. सो व्हॉट आर द यूजेस ऑफ क्लोरप्रोमेझिन, फर्स्ट इट इज यूज टू ट्रीट सिझोफ्रेनिया, देन सेकंड टू ट्रीट मॅनिया अँड हायपोमॅनिया, देन थर्ड टू ट्रीट ऑर्गॅनिक सायकोसिस, देन नेक्स्ट टू कंट्रोल नॉशिया अँड ओमेटिंग, देन इट ऑल्सो यूज टू प्रोड्यूस प्री अँड पोस्ट ऑपरेटिव्ह सिडेशन, देन इट इज ऑल्सो यूज फॉर वॅसोडायलेशन टू ब्रिंग रिडक्शन इन ब्लड प्रेशर, देन नेक्स्ट इट इज रिड्यूस सलायवरी अँड गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रिशन, देन इट इज ऑल्सो यूज ॲज लोकल ॲनॅस्थेशिया. ओके, देन व्हॉट आर द फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन, कोणत्या फॉर्ममध्ये अवेलेबल असतो, सो इट इज अवेलेबल ॲज इलिक्झर असतं याचं, इंजेक्शन्स, टॅबलेट्स अँड सपोजिटरीज. ओके, सो फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन काय काय आहेत क्लोरप्रोमेझिनची, फर्स्ट क्लोरप्रोमेझिन इलिक्झर, सेकंड क्लोरप्रोमेझिन इंजेक्शन, थर्ड क्लोरप्रोमेझिन टॅबलेट्स अँड फोर्थ वन क्लोरप्रोमेझिन सपोजिटरीज. ओके, देन ब्रँड नेम्स आर लार्गॅक्टिल 100 विच कंटेन क्लोरप्रोमेझिन 100 mg, देन दिस
levamazin. This is actually tablet which contain chlorpromazine 25 mg. Okay, so largactyl, chlorozyne, copamide, chlorectyl, chlorectyl plus, chlorozyne plus, and clozine and levamazin. Okay, so brand names for this chlorpromazine is largactyl, chlorozyne, copamide, chlorectyl plus, chlorozyne plus, clozine and levamazin. Okay, so remaining part we will see into next lecture, but आतापर्यंत जे आपण बघितलं त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय काय आहे, तर फर्स्ट डिफाईन अँड क्लासिफाय अँटीसायकॉटिक विथ एक्झाम्पल, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर एक्झाम. देन डिफाईन न्युरोलेप्टिक्स, देन डिफाईन ट्रांक इक्विलायझर अँड क्लासिफिकेशन ऑफ ट्रांक इक्विलायझर, देन स्ट्रक्चर अँड आयुपॅक नॉमेनक्लेचर ऑफ ट्रांक इक्विलायझर, देन यूजेस, फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन ॲज वेल ॲज ब्रँड नेम्स, ओके, अँड अदर थिंग्स आर ऑल्सो important. But this definition, classification, IUPAC name and structure, it is very very important from your exam point of view. Okay, आतापर्यंत जे झालं त्यातल्यामधलं काही काही कळलं नसेल किंवा समजलं नसेल तर मला तुम्ही कॉल मेसेज करून विचारा, आपण तुमचा डाऊट क्लिअर करूया. ओके, थँक्यू सो मच.